देवाच्या दारामध्ये यावं लागतं. ऐका गडे ऐका, तीन ठिकाणी जायचं का नाही याचा विचार माणसानं करावा. एका ठिकाणी बोलवलं तरच जायचं, एका ठिकाणी बोलवलं तरी जायचं नाही, आणि एका ठिकाणी बोलवलं नाही तरी जायचं. एका ठिकाणी बोलवलं तर जायचं नाही. ते कुठं काही गोष्टी न सांगितलेल्याच माणसाला बरे असतात, आणि माणसं एवढी आज्ञानी नाहीत. न सांगताच माणसांना सगळं काही समजून जातं. एका ठिकाणी बोलवलं तरी जायचं नाही. एका ठिकाणी इज्जतीनं, मानाने, सन्मानाने, अधिकाराने बोलवलं तर आय बसलेले बोलवलं तर ते कुठं सासरवाडीला. इज्जतीनं, मानाने, सन्मानाने, अधिकाराने बोलवलं तर जायचं कुठं सासरवाडीला. आता सासरवाडीला न बोलवता गेले कोण? दक्ष प्रजापती, देवादिदेव, महादेव न बोलवता गेले कुठं सासरवाडीला. दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला. हे पहा, उद घालण्याचा कार्यक्रम होणार आहे. कुणीही उद्याला अडवत जाऊ नका. वागरीकडच्या सोपल्या लोकांनी कीर्तनात येऊन बसा. आजूबाजूला कुणी उभा असेल तर सर्वांनी पुढे येऊन बसा कीर्तनात. विठ्ठल इज्जतीनं, मानाने, सन्मानाने, अधिकाराने बोलवलं तर जायचं. ते कुठं सासरवाडीला. न बोलवता जायचंच नाही. न बोलवता सासरवाडीला गेले कोण? दक्ष प्रजापती. यज्ञ करू गेला, शिर छेद केला तयाचा की दक्ष प्रजापती. अरे देवादिदेव, महादेव न बोलवता गेले कुठं सासरवाडीला. न बोलवता गेले झालं काय? महादेवांच्या सासऱ्यांनी एवढा मोठा यज्ञ ठेवला होता, आणि यज्ञाला सगळ्यांना बोलवलं, आणि महादेवाला नाही बोलवलं. आणि त्यावेळेस नारद मुनी अख्ख्या गावात का होईना, एक तरी नारद गावात नसे ना का, अख्ख्या घरात का होईना, एक तरी नारद असतो. नुसती कळ लावायची, बाकीची भांडणं नुसती बघत असायची. असा कळीचा नारद गळ्यामध्ये विना होता, हातामध्ये चिपळ्या होत्या, आणि अखंडपणे मुखामध्ये त्या नारद मुनींचं नामस्मरण चालू होत. नारायण 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 ठेवलाय.
सगळ्यांना यज्ञाला बोलवलं आणि मी म्हटलं आमच्या देवादिदेव महादेव